सेवा साधना गुरुकुल परतूर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पहिली कविता शिकणार आहोत कवितेचे टायटल आहे अ टीन एजर्स प्रेयर आणि या कवितेचे कवी आहेत जे मॉर्स पहिल्यांदा आपण या कवितेच्या टायटलचा अर्थ लक्षात घेऊ अ टीन एजर्स प्रेयर टीन एजर्स म्हणजे असे व्यक्ती ज्यांचं वय तेरा ते एकोणावीस वर्ष या दरम्यान आहे ज्यांना आपण किशोरवयीन विद्यार्थी म्हणतो आपण बघतो की तेरा हा अंक जेव्हा आपण इंग्रजीतून लिहितो तेव्हा त्या अंकाची स्पेलिंग होते थर्टीन म्हणजे शेवट होतो स्पेलिंगचा टी डबल ई एन त्याचप्रमाणे फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन म्हणजे तेरा ते एकोणावीस वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलामुलींनी ईश्वराला केली प्रेयर प्रेयर म्हणजे प्रार्थना हा या कवितेचा टायटलचा अर्थ आहे तर हे विद्यार्थी किंवा ही, विद्यार कि ही किशोरवयीन मुलं मुली ईश्वराला काय प्रार्थना करतात तर ती प्रार्थना आता आपण बघूयात पहिले चित्रामध्ये हात जोडलेले आहेत प्रार्थना करताना आपण हात जोडतो ईश्वराला आणि डोळे बंद आहेत पहिल्या कडव्याचा अर्थ आपण बघू इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स डिसिजन्स आय मस्ट मेक प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो काही ना काही निर्णय मला घ्यावे लागतात आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक मी असा एक व्यक्ती आहे की मी एकटाच आहे की मला आता रोड निवडायचा आहे कोणते रोड आहेत ते आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस दोन रोड आहेत पहिला रोड आहे जो मला सक्सेसकडे घेऊन जाईल मला यशस्वी करेल दुसरा रोड आहे और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस डार्कन म्हणजे इव्हल इव्हल म्हणजे वाईट म्हणजे दुसरा रोड मला वाईट कामाकडं घेऊन जाणार आहे जो की मला डिस्ट्रेस करणार आहे मला चिंतेमध्ये टाकणार आहे वाईट काम करायला लावणार आहे तर म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असताना मला काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेत असताना नि मला दोन रोड समोर दिसतात एक रोड आहे सक्सेसचा आणि दुसरा आहे डिस्ट्रेसचा सक्सेस म्हणजे यशस्वी डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा चिंता देणारा रोड तर हे ईश्वरा मी कोणत्या रोडला जाऊ याबद्दल प्लीज मला मार्गदर्शन कर मी तुला प्रेयर प्रार्थना करत आहे तिसरं कडवं आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड लॉर्ड म्हणजे हे देवा देवा माझे डोळे तू उघड दॅट आय माईट क्लिअरली सी मला स्पष्ट दिसलं पाहिजे हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट काय योग्य आहे याचं दर्शन मला घडू दे ब्रिंग आउट द बेस्ट इन मी माझ्या आतमध्ये काय बेस्ट आहे काय सर्वोत्कृष्ट आहे कृपया हे ईश्वरा ते तू बाहेर काढ मला त्यासाठी मदत कर हेल्प लॉर्ड लॉर्ड हा शब्द गॉडसाठी आहे देवासाठी हे देवा मला मदत कर टू जस्ट से नो कधी कधी नाही म्हणण्यासाठी मला मदत कर वेन टेम्पटेशन कम्स ऑन माय वे जेव्हा माझ्या मार्गावरती टेम्प्टेशन म्हणजे भुरळ मोह येईल मला काही वाईट काम करण्यासाठी मोह होईल तेव्हा मला स्पष्टपणे नाही म्हणायला शिकव हे ईश्वरा दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन मी माझं शरीर स्वच्छ ठेवू शकलो पाहिजे यासाठी मला मदत कर अँड फिट फॉर इच फिट फॉर लाईफ इच डे जीवन जगत असताना प्रत्येक दिवसासाठी माझं शरीर फिट ठेवण्यासाठी मला मदत कर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मला मदत कर व्हेन माय टीन एज एअर्स आर ओव्हर जेव्हा माझे तेरा ते एकोणावीस वर्ष संपतील जेव्हा मी विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करील आय नो दॅट आय विल सी तेव्हा माझ्या लक्षात येईल दॅट लाईफ इज लिवड इट्स व्हेरी बेस्ट जे जीवन मी जगलो आहे ते जीवन खरंच चांगलं होतं विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी जेव्हा माझ्या पाठीमागचे काही विद्यार्थी या वयामध्ये प्रवेश करतील तेव्हा मी नक्की सांगेल की हे तेरा ते एकोणावीसचं ते वर्ष वर्षातलं वयोगट खरंच खूप चांगलं आहे यामध्ये आपल्याला खूप काही शिकता येतं खूप काही प्रार्थना करता येतात म्हणून देवाला अशी प्रार्थना केलेली आहे या तेरा ते एकोणावीस वर्ष वयोगटातील हो हो विद्यार्थ्यांनी की देवा आम्हाला चांगल्या कामासाठी कृपया मार्गदर्शन कर या ठिकाणी आपण ही कविता बघितलेली आहे आपण सर्वजण या कवितेचा लाभ घेऊयात या, या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद